घेतलेला आहे. आता बोकडाचं मुंडी रस्सा बनवायला काय काय साहित्य लागतं ते आता बघूयात. हे बघा किती छान पीस झालेले आहे बारीक बारीक. आता आपण याला काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, दोन टोमॅटो आणि खोबरं घेतलेले आहे बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ. इथं आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे, लवंग दालचिनी मिरं घेतलेले आहे, धने तीळ जिरं एक एक चमचा घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला हळद आणि तेल घेतलेले आहे. आता आपण या मटणाला हळद आणि मीठ लावून घेऊया. हळद घालते त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे. ते मिक्स करून घेऊया. छान असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपल्याला आता 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. आता इकडे चूल पेटलेलंच आहे. आता आपण थोडंसं पुकणीच्या सहाय्याने फुंकून जाळ करून घेऊया. मग आता जाळ लागलेलंच आहे. आता आपण चुलीवरती तवा ठेवूयात, थोडासा मसाला गरम करून घेऊया. आता तवा गरम झालेला आहे. आता आपण धने घालूया, तीळ, जिरं एक चमचा चमचाच घेतलेला आहे, जास्त घेतलेला नाही. इथं लवंग दालचिनी मिरं घेतलेलं आहे. आता आपण हे छान असं परतून घेऊया. हे बघा आता छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता हे छान असं भाजलेले आहे. आता आपण काढून घेऊया. इथं ताटामध्ये मी काढून घेते. आता आपण खोबरं भाजून घेऊया. आता आपण खोबरं पण काढून घेऊया. आता आपण मसाला सगळं भाजून घेतलेले आहे. आता आपण हे पातेलं चुलीवरती ठेवूया. आता पातेलं गरम झालेलं आहे. आता आपण तेल घालूया. आता आपण ह्यामध्ये आलं लसूण बारीक केलं होतं ते घालूया. छान असं परतून घेऊया. लसूण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्याचं कच्चेपणा सगळं जायला पाहिजे. बघा आता छान असं परतलेले आहे. आता आपण इकडं मटणला 10 मिनिटांसाठी ठेवले होतं, आता छान असं मुरलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण छान असं मिक्स करून घेतलेले आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवूया. एक ताट ठेवते आणि ताटामध्ये आपण पाणी घालूया. आता आपण हे ताटामध्ये एक तांब्यावर पाणी घालूया. आता आपल्याला हे थोडंसं आधी आपल्याला 10 मिनिटासाठी आधी शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनटं झालेले आहे. आता आपण हे बघूया पाणी वगैरे सुटले का नाही. झाकण काढते. एकदा छान असं मिक्स करून घेऊया. हे मुंडी आहे त्यामुळं ते पाणी सुटत नाही, त्यामुळं आपण वरती ताटामध्ये पाणी घेतलं होतं ते घालूया. छान असं मिक्स करून घेऊया.
आपल्याला परत झाकण लावून परत पाणी ठेवून छान असे शिजवून घ्यायचे पाणी घालूया हे पण आपल्याला पाणी उकळायपर्यंत ठेवायचे आता आपण तिकडे ते मुंडी शिजूसपर्यंत आपण इकडे मसाला बारीक करून घेऊया पाट्यावरती आपण बारीक करून घेणार आहोत छान असा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे हे बारीक नाही झालं तर थोडंस ह्याच्यात पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होतोय हे बघा आता मसाला छान असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा मस्त पाट्यावरती मसाला छान असं बारीक होतोय मी काढून घेते सगळं आपण हे टोमॅटो बारीक चिरून घेऊया आता बराच वेळ झालेला आहे आता आपण मटण शिजले का बघूया तर झाकण काढते बघा इथं ताटामध्ये मी पाणी ठेवले ते आता घालते पातेल्यात आपण हे झाकण काढूया बघा आता मस्त छान असं मिक्स झालेलं आहे छान असं उकळ्या पण आलेलं आहे ते बघू शकताय छान असं मऊ झालेलं आहे म्हणजे शिजलेले आहे होते पण हे शिजलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया तुम्हाला रस्सा किती पाहिजे तुम्ही तेवढं पाणी ह्याच्यात वापरू शकताय नंतर तुम्ही गरम पाणी करून पण ह्याच्यात कमी जास्त करू शकताय मग आता मी इथे एक भांडी घेतलेली आहे त्यामध्ये आता हे घालते आता आपण हे परत पातेलं चुलीवरती ठेवूया थोडंसं गरम होऊ द्या मग आता पातेलं गरम झालेले आहेत आपण तेल घालूया आता ह्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचं आहे आधी आपल्याला टोमॅटो छान असं मऊ करून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतून घेऊया बघा आता मी तिथं मेंदू वेगळं काढून ठेवले होते पण त्याच्यात घातल्यावर ते सगळं विरघळून जाते त्यामुळं आपण हे बाजूला ठेवले होते आता आपण हे तेलात घालूया छान असं मिक्स करून घेऊया बघा आता छान असं तळलेलं आहे आणि टोमॅटो पण छान असं मऊ झालेलं आहे आता आपण मसाला बारीक करून घेतला तिथे घालूया मसाला पूर्ण तेल सुटूसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा आता आपण मसाला छान असं सगळं परतलेले आहे ह्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्या तिखटेप्रमाणे तुम्ही घालू शकता तिखट पाहिजे असेल तर तिखट आणि कमी पाहिजे असेल तर कमी छान असं मिक्स करून आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेतले होते आता घालूया आपण छान असं मिक्स करून घेऊया आता आपण रस्सा उकळलेत का बघूया छान असं शिजलेत काय झाकण काढते बघा आता मस्त छान असं उकळलेले आहेत बघू शकताय मस्त असं झणझणीत तयार झालेलं आहे मस्त लागते खायला पण बघा अशा प्रकारे हे मुंडीचं आणि पायचं रस्सा करायचं खूप चविष्ट लागते तर हे झणझणीत असं तयार झालेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त असं झणझणीत तयार झालेलं आहे मटणापेक्षा ना मुंडीचं रस्सा मस्त चांगलं लागतंय तुम्ही पण एकदा करून बघा खूप टेस्टी लागते आता मस्त झणझणीत तयार झालेले आहे आता मी सगळ्यांना जेवायला वाढणार आहे
नी आजचा मुंडीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कमेंट मध्ये कळवा आणि लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद.